चाळीस गेले तरी शिवसेना अभेद्य जुन्या शिलेदारांमुळेच शिवसेना वादळातही उभी जे पेरलं ते बीज महत्वाचं फडणवीस शिंदे ही गोष्ट विसरून गेले ठाकरे गटानं सत्य मांडलं येतील आणि जातील पण शिवसैनिक हेच पद कायमचं आम्ही ज्या शिखरावर गेलो त्याचे तुम्ही पायाचे दगड ठाकरेंनी बंडखोरांना किंमत दाखवली बघूयात नेमकं का घडलंय काय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून राज्यातील महाविकास आघाडीच्या सरकारला पाय उतार केला त्यानंतर राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिवसेना सामना रंगला एकनाथ शिंदे यांनी राज्यात असंविधानिक सरकारला आणलं असल्याचा सातत्यानं त्यांच्यावर आरोप करण्यात आला त्यामुळे आताही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेवर आणि राज्यातील भाजपवर जोरदार हल्लाबोल केला संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये जाऊन शिवसेनेवर जोरदार प्रहार केला शिंदे गटावर त्यांनी टीका करत म्हटलं राजकारणात पद येतील आणि जातील मात्र शिवसैनिक हे पद बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या शिलेदारांना दिलंय त्यामुळे आता जरी शिवसैनिक म्हणून बंडखोर आमदार खासदार असले तरी ते सहज पद सहज मिळण्यासारखं नाही असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावलाय संजय राऊत यांनी शिवसेनेवर आणि राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या खऱ्या कार्यकर्त्यांना सांगितलंय शिवसेनेतील कोणत्याही कार्यकर्त्याला सत्तेतील पद दिलं तरी ते खरे शिवसैनिक घेणार नाहीत तर ते फक्त काम करतील असा गौरवोद्गार काढला बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात उभं केलेला शिवसैनिक आणि बाळासाहेब ठाकरे यांचं योगदान त्यांनी सांगितलं तसाच बाळासाहेब ठाकरे यांचं सर्वात मोठं स्वागत मराठवाड्यात झालं मराठवाड्याने बाळासाहेब ठाकरे पूर्णतः सहकार्य केले असल्याचं सांगत कट्टर शिवसैनिकांचे आभार मानले बाळासाहेब ठाकरे हयात असताना त्यांनी फक्त शिवसैनिकांना आभार मानले नाही तर सत्तेला नाही असंही त्यांनी यावेळी सांगितलं संजय राऊत यांनी बंडखोरी करून सत्तेत आलेल्यांनाही कडक शब्दात सुनावलं शिवसेनेतून ज्या ज्या लोकांनी बंडखोरी केली ज्यांना मंत्रीपदं मिळाली किंवा ज्या लोकांना महाविकास आघाडीचं सरकार असताना आमदारकी पासून ते खासदारकी पर्यंत पद मिळाल्यामुळेच ही माणसं मोठी झाली असं सांगत आम्ही ज्या शिखरावर गेलो त्याचे तुम्ही पायाचे दगडही होऊ शकत नाही असा टोला शिंदे गटाला लगावला आहे आमदार क्या खासदार क्या मंत्रीपद येतात आणि जातात मात्र शिवसैनिक हे कायमचं पद अशा शब्दांत शिंदे गटाचा समाचार घेतलाय चाळीस पन्नास आमदार आणि गद्दार गेले असतील मात्र पुन्हा आमदार बनणारी ताकद तुमच्यातच असल्याचा विश्वास त्यांनी शिवसैनिकांना दिलाय तरुण पिढीला शिवसेनेचा संघर्ष माहीत नाही तो संघर्ष तुम्ही समजावून सांगावा असा सल्लाही राऊतांनी दिलाय एकूणच ठाकरे गटानं शिवसेनेच्या संघर्षाची सत्यता मांडली आहे का राजकारणात आमदार की खासदार की मंत्री मंत्रिपदं येत राहतील जातीलही पण बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेनेची व्याख्या बनवून ठेवली आहे तो मान सन्मान बंडखोरी करून पुन्हा मिळवणं खरंच शक्य आहे का कमेंटमध्ये नक्की कळवा हा मुद्दा हा विषय आवडल्यास जरूर जास्तीत जास्त शेअर करा